विद्यार्थी समितीचे अध्यक्ष काशीनाथ तिवरे व इतर पदाधिकाऱ्यांसह शहापूर येथील वाघा नर्सरीमध्ये पत्रकार परिषद संपन्न. बिगर आदिवासी समिती शहापूर यांची पत्रकार परिषद संपन्न. ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्यात 100% आदिवासी आरक्षण लागू केल्याने बिगर आदिवासी समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात गठीत केलेल्या बिगर आदिवासी समितीची पत्रकार परिषद आज शहापूर येथील वाफे येथे संपन्न झाली. यावेळी पत्रकारांना माहिती देताना समितीचे अध्यक्ष काशीनाथ तिवरे म्हणाले, आढावा बैठकीबाबत 2014 राज्यपालांनी अनुसूचित जनजाती सल्लागार समिती ज्याचे अध्यक्ष मधुकरराव पिचड होते त्यांच्या शिफारशीनुसार राज्यपालांनी एक अन्याय कायदा महाराष्ट्रावर लादला आणि 100% नोकऱ्या ह्या आदिवासींसाठी आरक्षित करण्यात आल्या. या आरक्षणामुळे अनुसूचित क्षेत्रातील जो बिगर आदिवासी समाज म्हणजे ओपनमधला मराठा वर्ग त्याच्यामध्ये ब्राह्मणांपासून मराठ्यांपर्यंत सगळे आले, SC समाज, OBC समाज, NT सारखा वर्गसुद्धा यांचंसुद्धा आरक्षण, यांच्यासुद्धा नोकऱ्या काढल्या आणि 18 केवळ आदिवासींसाठी आरक्षित केले. आपल्याकडे एक धारणा असते का एखादा कायदा झाला म्हणजे तो बरोबर असतो, पण शहापूरमध्ये या कायद्याला छेद देणारं काम झालं. शहापूरकरांनी पहिल्यांदा आवाज उठवला का अशा पद्धतीचा कायदा होऊ शकत नाही, हा असंविधानिक आहे आणि आपण जे म्हणत होतो त्याच्यासाठी आपण न्यायालयात गेलो. न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने ती आपली केस ॲक्सेप्ट केली 2014, तरीसुद्धा आपण आंदोलनं केली. संबंध तालुक्यातील सर्व पक्षाचे आमचे पदाधिकारी आहेत, सर्व पत्रकार, सर्व जनता याच्यामध्ये सहभागी झाली आणि त्यांनी या कायद्याला विशेषतः मी पत्रकारांचे सुद्धा आभार मानतो चांगल्या पद्धतीनं विरोध दर्शवला, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली, न्यायालयामध्ये लढेलेले एल्गार सभा झाल्या. अगदी आमदार रुपेशजी म्हात्रेपासून पांडुरंगजी बरोरापासून अजितदादा पवार असतील, मुख्यमंत्री असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, या सगळ्यांचं योगदान आहे. अनेकांची नावं घेतली पाहिजेत पण अनेक पदाधिकारी अनेक लोकप्रतिनिधींचं याच्यामध्ये योगदान आहे आणि त्यांनी अनुसूचित जनजाती सल्लागार समितीने अगदी आपण टोकाचं लढलो, अगदी बहिष्कारावर आलो आणि अनुसूचित जनजाती सल्लागार समितीची एक सभा झाली. त्या सभेमध्ये 50वी सभा, त्या सभेमध्ये 50%च्या वरती जिथं आदिवासी आरक्षण आहे तिथे 100% आरक्षण, 25 आणि 50 जिथं आदिवासींची संख्या आहे तिथं आदिवासींना 50% आरक्षण आणि 25 खाली जिथं आदिवासी समाजाची लोकसंख्या आहे तिथं आदिवासी समाजाला 25% आरक्षण. या कायद्यामध्ये बदल अनुसूचित जनजाती सल्लागार समितीने शिफारस केली, पांडुरंग बरोरांनी समितीमध्ये तो विषय मांडला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्याची चर्चा झाली आणि राज्यपालांच्याकडे तो प्रस्ताव सादर झाला. मला सांगायला आनंद होतो की त्याच कालावधीमध्ये 30 ऑगस्ट 2019 म्हणजे गेल्या वर्षीच राज्यपालांनी, आपण आता चर्चा आहे का राज्यपालांकडे प्रस्ताव आहे तो अजून मंजूर नाही झाला, अनेकांना तो माहीतच नाही आहे तो मंजूर झाला आहे. तर 90 आज आपल्या समाजाचं निदान तालुका किंवा महाराष्ट्रातल्या 23 आणि 130 तालुक्यांमधल्या आदिवासी समाजाला दिलासा देणारा निर्णय केवळ मोजक्या लोकांच्या मुळे काही अंशी म्हणण्यापेक्षा 60% आपण तो आज यशस्वी झालोत आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये 22 एप्रिल 2020 रोजी जो निर्णय झाला आहे, आंध्र सरकार तेलंगणा सरकारच्या विरोधात झालेला निर्णय जो आहे त्या निर्णयामध्ये 100% आरक्षण लादणं हे घटना असंविधानिक आहे
चुकीचं आहे असं शासना सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. त्या निर्णयाचा आधार घेऊन न्यायालयामधले अंतिम टप्प्यात आपली सुरू असलेली लढाई निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपण जिंकणार आहोत. आम्हाला हा विश्वास नव्हे खात्री आहे. आणि बिगर आदिवासी समाजाला दिलासा देण्याचं काम पालघरचे आमचे बंधू असतील, पालघर जिल्ह्यातून त्या आंदोलनानंतर इतर आणि सरकार पक्षामधून सुद्धा अगदी मागच्या युतीच्या सरकारमध्ये आणि आत्ताच्या सरकारमध्ये काही अजितदादा पवारांपासून एकनाथ शिंदे साहेब किंवा आणखी VDTVR साहेब आहेत, हे सगळे लोक याच्यामधले जाणकार आहेत. आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्यामधून चांगल्या पद्धतीचा निर्णय आता या निर्णयाला आपण शासन निर्णयामध्ये रूपांतर करायला लागतो. कारण अधिसूचना निघते पण अधिसूचना विधानसभेमध्ये पास व्हावी लागते. तर त्याचं निश्चितपणानं आपल्या वतीनं एक आपण पदाधिकारी मंत्री महोदयांची भेट घेऊ, नाना पटोले साहेबांची भेट घेतली जाणार आहे आणि या निर्णयाला शासन निर्णयामध्ये रूपांतर करण्यासाठी मला या शेवटच्या लढाईमध्ये आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे. बिगर आदिवासी बांधवांना, पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना काय शेवटच्या लढाईमध्ये आपण सहभागी व्हा. आणि हा काळा कायदा राज्यपालांना घटनेच्या अनुसूचीमध्ये अशा पद्धतीचा नवीन कायदा करण्याचा अधिकार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. आणि त्या निर्णयामुळे हा काळा कायदा राज्यपालांनी महाराष्ट्रामध्ये केला आहे तो निश्चितपणाने त्याच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने रद्द ठरतो. आणि त्याच्यामध्ये आपल्या अंतिम लढाईमध्ये आपला सगळ्यांचा सहभाग मिळावा अशी मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो. या परिषदेस समितीचे अध्यक्ष काशीनाथ तिवरे व समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी शहापूर तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. News 100 मराठीसाठी गौरव वेखंडे, शहापूर. नमस्कार, मी विभूती जोशी. आपल्या News 100 परिवाराकडून कळकळीची विनंती, आपला लढा रोगाशी आहे, रुग्णाशी नाही. त्यामुळे अफ पसरव नका, घरात रहा, सुरक्षित रहा, शासनाला व पोलिसांना सहकार्य करा. धन्यवाद. आपल्या News 100 मराठी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.